शिवाय तो बंद करून उठणार नाही. त्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा तुमचा आमच्या जीवनाचा अमोल मंत्र डॉक्टर बाबासाहेबांनी दिला. तुमच्या आमच्या सुखी समृद्ध संपन्न जीवनासाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले. घाम गाला, रक्ताचं पाणी केलं, झगडले धुंदे भिजले बाबासाहेब. बाबासाहेबांचा दिवस भिजला म्हणून तुमचा आमचा दिवस सजला हे नीट लक्षात ठेवा. अरे म्हणूनच काळा पटला, रमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, आले तसे निघून गेले. पण एक नाव चिरंतन राहिलं, ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, दीनदलितांना बाबासाहेबांनी जागृत केलं. त्यांना स्वतःच्या कशी बुद्धीची, बळाची, ताकदीची जाणीव करून दिली. पण रानारानातून, वनावनातून, गावागावातून, डोंगरदऱ्यातून हातातल्या निघून हा समाज बाहेर पडला. कोणी इंजिनियर झालं, कोणी वकील झालं, कोणी डॉक्टर झालं, कोणी कलेक्टर झालं. म्हणूनच सर्कस मध्ये बंदुकीच्या जोरावर आणि हंत्याच्या धक्कावर अनेक वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी अनेक माणसं मी पाहिली. पण कसलाही धाका शिवाय सामान्य माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ मी पाहिला. त्या वाघाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचं कार्य कर्तृत्व, नर्तृत्व, मातृत्व हिमालयाच्या उंचीत आहे. सह्याद्री एवढं बुलंद बलाढ्य आहे. बाबासाहेबांचं कार्य कर्तृत्व, नर्तृत्व, मातृत्व हिमालयाच्या उंचीत आहे. सह्याद्री एवढं बुलंद बलाढ्य आहे. त्यांची झुंज, त्यांचा रडा, मान सन्मान एवढा मोठा आहे की सरकारी कार्यालयात फोटो असणारी बऱ्याच नेते होऊन गेले. पण देवालयात फोटो ठेवून त्यांची पूजा जंद करते अशी एकच विश्वरत्न होऊन गेले. त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे लोक तो इंसान को गुलाम बनाकर बादशाह बने, मगर गुलामों को ऐसा बनाने वाला बादशाह बाबा साहेब थे. अरे वो इस जमाने में तो ही बादशाह पर बादशाह होके बादशाह बाबा साहेब थे. या जयंती सहाच्या निमित्तानं मी एवढंच म्हणेन, बाबासाहेब तुम्ही 950 देव नव्हे, कुठल्याही गल्लीचा राजा नव्हे, दामय मा भारतातील पात्र नव्हे की जागरण देवस्थान नव्हे, ही तुमच्या नावे एप्रिल महिन्यात जागरण नव्हे. त्यांना जागरण होते स्वातंत्र्याच्या हक्कापासून, समतेच्या हक्कापासून, शिक्षणाचा माणूस म्हणून जगण्याच्या हक्कापासून दूर ठेवलेला समाज तुमच्या जयंतीच्या निमित्तानं तुमचे आचार विचार संस्कार जिवंत ठेवत आहे. तोपर्यंत जिवंतच नव्हे, तोपर्यंत चंद्र सूर्य तारा आहे, तोपर्यंत ज्वलंत ठेवत आहे. म्हणूनच उपस्थित तरुणांना एवढं सांगणं आहे, अरे पोटात अन्न नसले तरी चले, शरीरात रक्त नसले तरी चले, पण बघात बाबासाहेबांचे विचार असणे गरजेचे आहे. जे बी इतकं मोठं शहर, यामध्ये कितीतरी शाळा, पण माझ्या मुलासाठी कुठली असेल बरं योग्य शाळा? अरे हा, गेल्या 22 वर्षांपासून उज्ज्वल शिक्षण देणारी व प्रत्येक वर्षी 100% निकाल लागणारी सेंट अँथोनी शाळा आहे ना. अत्याधुनिक शिक्षण, उच्च दर्जाचे शिक्षक, कला, क्रीडा, साहित्य, संगणक प्रशिक्षण, रोबोटिक्स यासह स्पर्धा परीक्षेची मानसिकता आधीच तयार केली जाते. मग विचार काय करताय, त्वरा करा आणि आजच बालवाडी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गात आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.